नमस्कार मंडळी, मी भानदास तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या बीबीएस सफर मध्ये। मी आलोय वनमाने यांच्या श्री गार्डन बिरनाळ नागत जत रोडला बिरनाळ गावाजवळ देवकाते वस्तीजवळ यांचं हॉटेल आहे मित्रांनो। उत्कृष्ट पद्धतीचं चुलीवरचं शुद्ध शाकाहारी उत्कृष्ट मांसाहारी जेवण मिळणार, अशी कोंबडीचं चिकन तसंच गावरान मटन मिळणार चुलीवरचं हॉटेल आहे मित्रांनो। हे उत्कृष्ट पद्धतीचं जेवण मिळतंय, उत्कृष्ट पद्धतीची बैठक व्यवस्था आहे, प्रशस्त पार्किंग आहे। तर चला मित्रांनो आनंद घेणार आहे इथं, या माझ्या मागे। हा जत नागज रोड आहे आणि रोड नजीक असलेलं बिरनाळ गावाजवळ असलेलं हे हॉटेल श्री गार्डन वनमाने यांचं हॉटेल श्री गार्डन आहे आणि इथलं पार्किंग व्यवस्था आहे। मध्ये संध्याकाळी तुम्हाला जेवणाचा आनंद घेता येतो मित्रांनो। पूर्णपणे हिरव्यागार झाडीमध्ये तसंच पक्षा फुलांचा आवाज ऐकत तुम्हाला इथे जेवणाचा आनंद घेता येईल। यांचं गार्डन आहे, बघू शकताय सुंदर असं गार्डन केलं यांनी। बाहेर बघू शकताय देवपूजा झालेली आता आणि आता इथे जेवणाचा आनंद घ्यायचा आहे। इथून हॉटेलची बैठक व्यवस्था चालू होते, सुंदर असं इंटेरियर आणि इथली बैठक व्यवस्था आहे, बघू शकताय मित्रांनो। आणि इथं तुम्हाला कंपार्टमेंट सुद्धा केलेला आहे, फॅमिलीसाठी वेगळा सेक्शन केलेला आहे। हा फॅमिलीसाठी वेगळे सेक्शन आहेत, असे फॅमिली सोबत सुद्धा तुम्हाला बसून आनंद घेता येणार आहे जेवणाचा। हॉटेल श्री गार्डन तुम्हाला पूर्णपणे गार्डन मध्ये तसंच फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था केलेली आहे। किचन मध्ये चला आलेली श्री गार्डनच्या, तर झणझणीत असं चिकन मसाला बनणार आहे आता, तर चला बघूया कसा तयार व्हायला लागला। या वगैरे उठलाय, कडक असं होणार आहे आणि कांदा आलेला आहे, टोमॅटो पण आलेला आहे त्यामध्ये, कडक घरगुती चटणी आलेली आहे, लाल मध्ये आलेला आता इथले चिकनचे पीस आलेले आहेत, क्या बात आहे, कडकाचे चिकनचे पीस आलेले आहेत, बघू शकताय। वा, कोथिंबीर पण आलेली आहे, मसाला आलेला आहे, आता चिकन रेडी आलंय, बघू शकताय क्या बात आहे, कडकाचा स्वाद याला आलाय, मसाले सुद्धा आलेले आहेत सिक्रेट सगळ्या हॉटेलचे आणि बघू शकताय। वा, हे चिकन तर एक जीव आले मसाल्यामध्ये। काय बनवून दाखवणार आहे तुम्ही आज? मी तांदळाची भाजी करणार आहे। बर, आणि बघू शकताय हे सरांची आई आहेत, एक आईची मदत आहे इथं हॉटेलमध्ये। आणि बघू शकताय सकाळचे 12:00 वाजले आहेत, सकाळपासून त्यांनी हॉटेलमध्ये मदत चालू आहे यांची। आणि बघू शकताय आज आपल्याला कुठली भाजी बोलायला मिळणार आहे काकी? तांदळाची असतं शेताची भाजी तुम्हाला करून दाखवणार काकी। आता मिरची आलेली आहे आणि ही भाजी लागली आहे त्या वाटे कडक, ही भाजी फ्राय व्हायला लागली आहे, सगळे लसूण आणि त्याचा एक तडका आता एक जीव व्हायला लागलाय। सुंदर अशी गावरान भाजी तुम्हाला व्हेज डिश बरोबर आनंद घेता येणार आहे हॉटेल श्री गार्डन मध्ये, क्या बात आहे, कडक आता सुंदर असा गावरान देशी आस्वाद यायला लागलाय, स्वाद यायला लागलाय। बघू शकता यांच्याकडे चुलीवरच सगळ्यात पदार्थ केले जातात, ज्वारीच्या भाकरी, बाजरीची भाकरी, चपात्या सुद्धा चुलीवरच्या आणि भाजी सुद्धा स्वतः सरांची आई बनवा लागल्यात, बघू शकताय त्यांची सुद्धा इथं हॉटेलमध्ये मदत। भाजी रेडी झालेली आहे, बघू शकताय खतरनाक आजी चुलीवरची भाजी तुम्हाला आनंद घेता येणार आहे हॉटेल श्री गार्डन मध्ये मित्रांनो। गावरान फूड आणि गावरान जेवण आणि असं गावरान भाज्या तुम्हाला हॉटेल श्री गार्डन मध्येच बघायला मिळणार आहेत, तर नक्की या। काय शेंगदाण्याचं कूट बघा, असल घरगुती स्वाद आहे आणि घरगुती स्वाद म्हणल्यावर शेंगदाण्याचं कूट बीट घराला सारखं येणारच मित्रांनो। तर नागाला चिकनचे पीस फ्राय व्हायला लागले त्या मसाल्यामध्ये आणि मसाल्यांचा एक स्वाद यायला लागला, याला असा पांढरा रस्सा आहे बघू शकताय, कडक असा पांढरा रस्सा तुम्हाला इथे मिळणार आहे, जणीत असा तांबडा रस्सा सुद्धा आहे बघू शकताय, कडक असा तांबडा रस्सा आहे आणि कट वगैरे हा खतरनाक असा कट आले। खतरनाक अशी तुम्हाला सोलकडी सुद्धा मिळणार आहे मित्रांनो, श्री गार्डन मध्ये सोलकडी सुद्धा अवेलेबल आहे। हा चुलीवरच्या भाकरी रेडी व्हायला आहेत आणि गरमागरम चूल पेटलेले आणि या बघा ज्वारीच्या आणि बाजरीच्या दोन्ही भाकरीचा आनंद तुम्हाला इथं हॉटेल श्री गार्डन मध्ये घेता येणार आहे। भाकरी आलेली आपली तव्यावरती, क्या बात आहे, क्या बात आहे, वरनं पाणी यायला लागले बघू शकताय, खतरनाक भाकरीचा एक वास यालाय, चुलीवरची भाकरी आणि मटणाचा रस्सा कडक, चुलीवरचं इथं मटण शिजलेलं आहे बघू शकताय, श्री गार्डन मध्ये सगळं मटण आणि चिकन चुलीवर शिजत आहे आणि हे पाणी आहे बघू शकताय, एक गावरान पद्धतीत युज केलं जातं आणि या मटणाच्या पाण्यात वरती गरम करायला ठेवलेलं पाणी मिक्स झाले, क्या बात आहे। गार्डन मध्ये तुम्हाला असं चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे आणि बघू शकताय चुलीवरचा रस्सा रेडी झालाय आणि इथं मटणही शिजायला ठेवलंय आणखी थोडं, बघा या असल गावरान आस्वाद तुम्हाला श्री गार्डन मध्ये बघता येणार आहे। चला भेटूया हॉटेल श्री गार्डनचे मालक आहेत वनमाने सर, तर त्यांच्याकडून जाणून घ्या हॉटेलची थोडी माहिती। नमस्कार सर, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे, काय सांगाल हॉटेल श्री गार्डन मध्ये? श्री गार्डन आपण गावरान पद्धतीनं सगळं जेवण देतोय आणि सगळं इथं विशेष म्हणजे आपण सगळं चुलीवरचं जेवण मिळतं, तुमचं चुलीवरची भाकरी, चुलीवरचं मटण, चुलीवरचं चिकन, रस्सा चुलीवरचा, अशा पद्धतीनं आपण चुलीवरचं स्वादिष्ट रुचकर जेवण देतो, घरगुती पद्धतीचं गावरान पद्धतीचं जेवण देतो आणि आपल्याकडे विशेष म्हणजे देशी गावरान चिकन स्पेशली आपण देतोय आणि परत त्याबरोबर देशी अंडीसुद्धा आपण आहेत, आपल्याकडे देशी अंडीसुद्धा आपण या ठिकाणी इथे देतो, म्हणजे जास्तीत जास्त आपण देशी ह्याच्यावरती जास्त आपल्या हॉटेलचा भर बघू शकताय, एक देशी तुम्हाला खायला मिळणार आहे, देशी कोंबडीचं चिकन, देशी अंड्याचा आस्वाद घेता येणार आहे, अर्थात चुलीवरचं जेवण आहे मित्रांनो।
एवढ्या भागात तुम्हाला चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घ्यायला इथे मिळणार आहे हॉटेल श्री गार्डन वनमाने सरांच्या इथे नागज रोड देवकती वस्ती बेर्नाळ फाटा ज. आणि टायमिंग आपण सकाळी साधारणतः 12 किचन चालू होते, रात्री आपलं 11 किचन चालू असतं. बघू शकताय दुपारी 12 ते रात्री 11 पर्यंत तुम्हाला जेवणाचा आस्वाद येणार आहे इथं मित्रांनो. तसंच हे हॉटेल प्युअर देशी पद्धतीचं जेवण देण्यासाठी तयार आहे, तर नक्की या. जत नागद रोडला जर प्रवास करत असाल तर बिर्नाळ फाट्याजवळ यांचं हॉटेल आहे, एकदा नक्की व्हिजिट करा मित्र. चुलीवरच्या चपात्याजवळ चालाय, तुम्हाला चुलीवरच्या चपात्या कधी बघायला मिळाल नसतील, पण तुम्हाला हॉटेल श्री गार्डन मध्ये चपात्या सुद्धा चुलीवरच्या आणि गरमागरम मिळणार आहेत. थंड चिकन आपल्याला अजून दाखवणार दादा, आणि तेल आलेलं आहे, हे आलेलं आहे, अद्रक लसूण पेस्ट आलेली आहे, सुंदर असं चिकन आलेलं आहे शिजू कडक, आणि सगळं करडा आणि कोथिंबीर आणि मसाल्यामध्ये एक जीवा लागले. लाल तिखट आलेलं आहे यांच्याकडं, घरगुती लाल तिखट पासून बनवलेले सगळे पदार्थ आहेत इथे, कुठल्याही प्रकारची बाजारातली चटणी किंवा लाल तिखट वापरली जात नाही. तसंच तुम्हाला श्री गार्डन मध्ये सुरमई मच्छीचा सुद्धा आनंद घेता येणार आहे, आणि बघू शकताय त्या तापलेल्या तेलाच्या कडेमध्ये आपले मच्छी आलेले सुरमई, त्या वाद आहे कडक अशा सुरमई मच्छी सुद्धा मिळणार आहे तुम्हाला इथं, आनंद घेता येणार आहे हॉटेल श्री गार्डन मध्ये. मस्तपैकी मच्छीचा सुद्धा वास आला आहे, बघताय आपली सुरमई रेडी झालेली आहे आणि खतरनाक झालेली आहे बघा मित्रांनो. बटर नान हा श्री गार्डन मध्ये प्रत्येक ताटाबरोबर दिला जातो. कोथिंबीर आलेला आहे त्याच्यावरती, ह्या हातावरती आलेला आहे बघू शकताय, वरती आलेला आहे, आणि बघू शकताय हे जाणार आहे आपल्या तंदूरच्या भट्टीत. तंदूर रोटीचा तुम्हाला गरमागरम आनंद घेता येणार आहे हॉटेल श्री गार्डन मध्ये. तुमच्या ऑर्डर नुसार इथं रोट्या केल्या जातात, ती आपली भट्टीत गेलेली आहे. सगळ्या डिशेस आलेल्या आहेत हॉटेल श्री गार्डनच्या वनमाने यांच्या घरगुती पद्धतीने बनवलेल्या सगळ्या डिशेस आलेल्या आहेत. तर चिकन मसाला ताट आलेला आहे, प्लस इकडं खरडा चिकन खरडा आलेला आहे. तसंच यांचं व्हेज थाळी सुद्धा उत्तम मिळते, आणि घरगुती भाज्या एक नंबर चुलीवरच्या भाज्या केलेल्या आहे शाकाहारी थाळीवर मिळणार आहे मित्रांनो. तसंच तुम्हाला सुरमईचा सुद्धा आनंद घेता येणार आहे हॉटेल श्री गार्डनमध्ये मित्रांनो. आणि या सगळ्या डिशेस आलेल्या आहेत, या सगळ्या डिशेसवर ताव मारायचा आहे. त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला दाबा मित्रांनो. तर या या डिशवर ताव मारूया, या आपला फेवरेट चिकन मसाला ट्राय करूया इथला, मला आवडला आणि झणझणीत आहे. कडक अशी भाकरी आलेली आहे चुलीवरची, आणि बघू शकता चिकनचे पीस तर प्रॉपर मोठे पीस आहेत. तर हे तांबड्या रशेत असे बुडवून घ्यायचे आहेत, आणि कडक असा ताव मारायचा आहे. काय वाजे कडक झालेलं, कडक एक नंबर. सगळी डिश संपवतो, परत भेटूया अशाच ठिकाणी नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या, टाटा बाय बाय, धन्यवाद.